विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि आता निवडणुकीचे वारे वेगाने वाहत आहे आणि आपल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता जे महायुतीचं जागा वाटप आहे त्या जागा वाटपात अजितदादा आमचे नेते आदरणीय अजितदादा ही इस्लामपूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहावी यासाठी आग्रही आहे। त्याचं कारण पण आहे की हा पक्ष इथं रुजलेला आहे, ह्या पक्षाची ह्या चिन्हाच्या आमदार गेले मागील कित्येक निवडणुकातून राष्ट्रवादीचा इथं आमदार झालेला आहे आणि असा ह्या रुजलेला पक्ष ह्या तालुक्यात आहे, हे घड्याळ चिन्ह रुजलेलं आहे आणि त्यासाठी हा मतदारसंघ ज्या माहितीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडं कसा राहील किंवा राहावा असं अजितदादा आग्रही आहेत आणि त्यानुसार एकदा जागा वाटपची निश्चिती झाली एक दोन दिवसात होईल, आज आपण 19 तारीख आहे, आज 1-2 दिवसात होईल आणि त्यानंतर एकदा जागा वाटप झाल्यानंतर पुढचं उमेदवार कोण असावा त्याबद्दलचा निर्णय होईल, त्याबद्दलचा उमेदवाराच्या बाबतीतला पण अभ्यास किंवा चाचपणी झालेली आहे। बरेच इच्छुक इथून इच्छुक आहेत बरेच उमेदवार आणि त्यानुसार एकदा जागा वाटप झालं की उमेदवाराची पण घोषणा होईल, आणखी मग महायुतीचे सगळे घटक पक्ष त्या उमेदवारासाठी एक दिलाने काम करतील आणि आम्हाला आशा आहे किंवा खात्री आहे की इथं ह्यावेळी वाळवे तालुक्यात हा बदल हा निश्चित होईल आणि राष्ट्रवादी घड्याळ आणि अजितदादांच्या विचाराचा नवीन आमदार इथं निवडून येईल, कारण अजितदादांचा वाळवे तालुक्यात थेट संपर्क आहे। कित्येक वाळवे तालुक्यातील नेत्यांनी अजितदादांबरोबर राज्यपातळीवर काम केलेलं आहे, बरीच नावं त्याबद्दल घेता येतील, वस्त्रोद्योग महामंडळात राज्य लेवलला काम केलेलं आहे, महानंदचं वाळवे तालुक्यात प्रतिनिधित्व होतं, शिखर बँकेचं प्रतिनिधित्व होतं आणि हे सगळ्यांनी अजितदादांसोबत काम केलेलं आहे आणि अजितदादांनी त्यांना फार सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्त्यांचाही अजितदादांशी इथं थेट संपर्क आहे, जे लोक दादांपर्यंत पोचलेले आहेत त्या लोकांचं दादांनी थेट काम केलेलं आहे। तर एकूण मिळून इथं दादांचा पक्ष रुजलेला आहे, घड्याळ चिन्ह रुजलेलं आहे, दादांचे काम इथं पोचलेलं आहे आणि माहितीची ताकद आता चांगली आहे, विविध योजना लोकप्रिय ठरत आहेत आणि त्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला फार मोठी संधी की आणि आशा आहे की ही निवडणूक आम्ही वाळवेचा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक आम्ही निश्चित जिंकू आणि इथं एक चमत्कार निश्चितच आपल्याला बघायला मिळेल। ओके okay.